नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. ओबीसींकडून वारिस पठाणांची बोलती बंद. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की चितावणीखोर वक्तव्य करणारे एमआयएमचे माजी आमदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या अत्यंत चितावणीखोर वक्तव्यामुळे मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात वारिस पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही 15 कोटी आहोत पण 100 कोटीवर भारी आहोत असं वक्तव्य त्यांनी वारिस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथील जाहीर सभेत केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अत्यंत सडकून टीका होत आहे. औरंगाबाद मध्ये पठाण यांच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरले आहे. वारिस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपने त्यांचा निषेध केला आहे. मनसेने सुद्धा त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून प्रतिकात्मक अंतयात्रा काढण्यात आली. प्रकाश महाजन आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. आम्ही 15 कोटी 100 कोटीवर भारी पडू या वक्तव्यावर वारिस पठाण यांच्याकडून एमआयएम पक्षाने खुलासा मागवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यावर चौकशी करण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या विविध नेत्यांनी सीएएनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या विरुद्ध देश के गद्दारों को गोली मारो सालो का असे विधान केले. त्यावर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. मात्र पठाण यांच्या विधानावर सर्वांनी आवाज उठवला आहे. खरं तर पक्षही पठाण यांच्या या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे खासदार जलील यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज.